पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण कार्यालयाच्या विशेष पथकाने कारवाई करून काळ्या बाजारात जाणारा तांदूळ हा जप्त केला आहे. 3 जुलै रोजी 5:30 वाजता पोलीस स्टेशन गंगापूर हद्दीत बोलेगाव फाट्याजवळ तांबे वॉशिंग सेंटर समोर टेम्पो क्रमांक MS 17 T 3385 मध्ये रुपये 86,090 चा 3,950 किलो शालेय पोषण आहाराचा शासकीय तांदूळ अवैधरित्या कमी किमतीत खरेदी करून काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने गंगापूर येथे घेऊन जात असताना टेम्पो पकडण्यात आला. त्यांच्या ताब्यातून 6,86,900 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 3 आरोपींना ताब्यात घेतले असून 5 आरोपी विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला बनकर, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे.